पुणे संबंधित संघाला सूचना, संघ व्यवस्थापक कृपया त्वरित आपण माईक कडे यायचे. आणि त्यात मेगा भिडंत आपल्याला पाहायला मिळते. मोर्या क्रीडा मंडळ सोनाले हा ठाणे जिल्ह्यातील स्थानिक संघ आहे. या संघामध्ये अजय पाटील सारखा तारा खेळताना पाहायला, नामवंत गुणी खेळाडू देखील आपल्याला त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर अतिशय बलाढ्य संघ, सुशांत साहिल सारखा जो सामना चालू झालेला आहे तो खर तर महिलांचा सामना आपण पाहतो दोन संघांच्या मध्ये. आणि त्यातच क्रीडारसिक प्रेक्षक आणि मान्यवर घडव उद्याचा दिवस अंतिम दिवस असणार आहे. उद्या दबंग दिल्लीमध्ये खेळलेला खेळाडू सुशांत साईल आज क्रीडांगण क्रमांक 2 वरती खेळताना पाहायला मिळतोय. इन्कम टॅक्स हा ज्याचा व्यावसायिक संघ आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गतवर्षामध्ये झालेल्या मार्स सेट कबड्डीच्या प्रेक्षक उद्याचा दिवस निश्चित आपण कोणी विसरायचा नाही आहे, कारण का उद्या मेगा फायनल अंतिम दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण ट्रॉफीचा कोण होणार आहे अजिंक्यता आहे. आणि त्यातच सन्माननीय या ठाण्यातील आमचे सन्मान्य उत्सर्जक आणि या कार्यक्रमाची निर्मिती सुद्धा त्यांच्या हाताकडून झाली आहे. ते म्हणजे धर्मवीर आणि नुकतंच धर्मवीर 2 हा चित्रपट सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहित करायचं आहे. ऑफिशियल विनंती आहे की क्रीडांगण क्रमांक 1 वरती दोन्ही संघांना लाईनअप करून घ्यायचं आहे. व्यावसायिक जो बिझनेस जो असतो तो मोठ्या प्रमाणात केला आणि खऱ्या अर्थाने सुटीचे दिवस आणले निश्चित कौतुक आहे मंगेशजी देसाई साहेबांचं. आणि प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने श्रीमंत धर्मवीर आनंदगिरी साहेब असे वाटावे असं व्यक्तिमत्व अंकित प्रसाद ओक सरांना जिथे खऱ्या अर्थाने ती धर्मवीरांची अवेअरनेस क्रिएट करणारे ऍड कळलं का. आणि त्याचबरोबर प्रोमोद ही मंगेश यांच्या वतीने केल्या जात. आणि त्यात उत्कृष्ट पोलीस सेवा बजावणारे कर्तव्य दिसत असलेले व्यक्तिमत्व
सन्माननीय आदरणीय बीरा रोड क्राईमचे ASI राजू तांबे सरांचे इथे विशेष हार्दिक स्वागत केलं जात आहे. मध्यवर्ती स्थानिक असलेलं स्थानिक म्हणजे मध्यवर्ती स्थानिक असलेलं हे मैदान अतिशय सुरेख सन्मान्य पदाधिकारी श्री अंकित जी भानुशाली सर यांना की आपण उपस्थित आमचे सन्मान्य समाजसेवक श्री विकेजी भानुश अंकित जी भानुशाली सर प्लीज जरा आपण पुढे येतोय. आणि अर्थातच हा सन्मान करण्याची मी विनंती करतो आहे. आणि हा सन्मान आहे खऱ्या अर्थाने एका कर्तृत्ववान अशा युवतीचा म्हणजे सायली जाधव हिचा.